एस एम स्टडीज यूट्यूब चॅनल अंतर्गत स्वाध्याय मला आपले सहर्ष स्वागत इयत्ता आठवी विषय मराठी पाठ प्रभात कविता कवी किशोर बळी स्वाध्याय प्रश्न एक खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे उत्तर कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावर होणार आहे आ कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील उत्तर कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीर सुदृढ मनविशाल तत्वांची रुजवणूक व अस्तित्वाची पायाभरणी होते ई प्रगतीची नवपरिभाषा कोणती उत्तर नवीन स्वप्ने व नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे प्रश्न दुसरा गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा अ सुंदर जग कोणाचे फुलापाखरांचे पसरणारा सुवास कशाचा आपुलकीचा ई अमूल्य शिकवण कोणाची गुरुजनांची ई पायाभरणी कशाची अस्तित्वाची प्रश्न तिसरा कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा अ कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली कारण उत्तर ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले आ कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे उत्तर भेदाभेद नसलेले युग प्रश्न चार योग्य जोड्या जुळवा एक नव्या युगाच्या नभात म्हणजेच इ नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रतिभेची प्रभात ही नवनिर्मितीची पहाट तीन पायाभरणी अस्तित्वाची आ स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे चार व्यक्तित्वाची प्रयोगशाळा म्हणजे अ व्यक्तित्वाची जडणघडण प्रश्न पाच तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ तन सुदृढ आणि मनविशाल या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा उत्तर प्रस्तुत प्रश्न हा किशोर बळी यांच्या प्रभात या कवितेतील आहे आपल्यातील कला गुणांचा विकास घडवावा व भेदाभेद मिटवून देशाला प्रगतीपथावर न्यावे असा संदेश दिला आहे देशाची जर प्रगती करायची असेल तर त्यासाठी आपले अस्तित्व मजबूत सामर्थ्यशाली करायला हवे आपल्या अस्तित्वाचा पाया भक्कम करणाऱ्या आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या या जगात आपले तन म्हणजे शरीर निरोगी राहते आपली विचार करण्याची काम करण्याची पद्धत सर्वांचा विचार करून सर्वांना सामावून घेणारी बनत जाते मनविशाल व व्यापक बनते म्हणून कवीने वरील शब्दसमूह वापरले आहेत असे मला वाटते अशा प्रकारे तन सुदृढ आणि मनविशाल या शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करता येईल प्रश्न आ तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा उत्तर प्रस्तुत प्रश्न हा किशोर बळी यांच्या प्रभात या कवितेतील आहे यात कवी युवकांना नव्या वाटा शोधण्याचे आवाहन करत आहे कवी असे सांगतो की नवीन स्वप्ने उराशी बाळगणे नवीन आशेने फुलणे आवश्यक आहे आपल्या कष्टाने आणि सततच्या अभ्यासाने आपला देश उन्नत होईल भेदाभेद नसलेल्या या युगात देश प्रगतीपथावर जाईल हीच प्रगतीची नवीन व्याख्या आहे ही भरभराटीची व उत्कर्षाची परिभाषा आहे अशा प्रकारे कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करता येईल प्रश्न ई मिटवून सारे भेद जलारे मानवतेच्या युगात या ओळींचा तुम्हाला कळलेला सरळ अर्थ लिहा उत्तर माणसा माणसातील श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच असे सर्व प्रकारचे भेद मिटवून आपण सर्व मानवतेचे युग साकार करूया असे आवाहन कवी प्रस्तुत ओळीतून करत आहे प्रश्न सहा कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा एक नभात प्रभात दोन मनोहर सुंदर तीन अस्तित्वाची व्यक्तित्वाची चार युगात प्रभात खेळू या शब्दांशी खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा अ आकाश नभ आ सुगंध सुवास इ सुंदर मनोहर इ शरीर तन आ विशेष विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा एक भव्य ई पटांगण दोन अमूल्य इ शिकवण तीन नवे आ युग चार सुंदर उ जग पाच विशाल अ मन धन्यवाद